हॅलो मायकरेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आता नोव्हेंबर महिना चालू आहे पण हे मी तुम्हाला दाखवते आहे साधारण मागच्या महिन्याचं म्हणजे ऑक्टोबरमध्ये ह्या माझ्या गुलाबाच्या रोपाची अशी अवस्था झाली होती फुलं खूप बारीक येत होती खूप ह्याला बहर येऊन गेलेला होता भरपावसात हे रोप होतं आणि पाऊस पडून गेल्यानंतर जशी थंडी सुरू झाली आणि सीझन चेंज व्हायला लागला तसं थोडासा ह्याच्यावरती एक प्रकारचा रोग पडत होता आणि पानं जी आहेत ती पांढऱ्या अशा पावडरी मिली ड्यू असं जो रोग असतो तर त्यांनी सगळी पानं भरायला लागली त्यासाठी मी कुठला उपाय केला ही पानं अशी सुकल्यासारखी सुद्धा दिसत होती रो रो, रो थोडासा असा मावा म्हणजे काळा मावा वगैरे पडल्यासारखा झालेला होता तुम्ही बघा पानं अशी दुमडल्यासारखी झालेली आहेत आणि फुलांचा म्हणजे साईज पण लहान झालेला आहे फुलांची संख्या पण कमी झालेली वगैरे असं सगळं मी फेस केलं तर ह्याच्यासाठी मी काय केलं की तीन दिवस कांद्याच्या साली ह्या भिजत ठेवलेल्या होत्या ज्या की मी रेग्युलरली करत असते महिन्यातून एकदा साधारण तीन दिवस मी कांद्याच्या साली भिजत ठेवते आणि त्याचं पाणी जे आहे ते मी मातीतून देत असते पण केवळ मातीतून देऊन असा रोग वगैरे कमी होतो का तर ह्यावेळेस मी हे जे कांद्याचं सा पाणी आहे हे आ, स्प्रे बॉटलमध्ये भरलं ते भरत असताना मी पूर्णपणे गाळून एवढ्यासाठी घेतलं की त्याच्यामधले कुठलेही बारीक कण जे आहेत ते स्प्रे बॉटलच्या नोझलमध्ये यायला नको आणि नोझल खराब व्हायला नको म्हणून मी हे गाळून घेतलं आहे कांद्याच्या सालीमध्ये अनेक अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स तर असतातच हे आपल्याला माहिती आहे हे फ्लॉवर बूस्टर म्हणून आपण मातीतून झाडांना देत असतो फुलझाडांना देत असतो पण तेवढाच उपयोग ह्याचा स्प्रे म्हणून पेस्टिसाईड म्हणूनसुद्धा ह्याचा उपयोग होतो आणि म्हणून मी हे चे 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 जे कांद्याच्या सालीचं पाणी आहे ज्याच्यामध्ये की मोठ्या प्रमाणात सल्फर असतं आयरन असतं आणि पेस्टिसाईडचे खूप गुणधर्म असतात की कीड हे कुठल्याही रोपांवर राहत नाही मी तुम्हाला रिझल्ट सकट दाखवणार आहे हे कांद्याच्या सालीचं पाणी जेव्हा मी गुलाबाच्या रोपांवरती फवारणी केली आणि इतर रोपांवरती सुद्धा केली फक्त गुलाबावर नाही तर ह्याच्यामध्ये मी साधारण वन फोर्थ कांद्याच्या सालीचं पाणी घेतलं आणि थ्री फोर्थ जे आहे ते साधं पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे हे डायल्यूट करून घेतलेलं आहे एका तीन ह्या प्रमाणात मी डायल्यूट करून ह्याचा स्प्रे मी सगळ्या झाडांवर केलेला आहे आता पाऊस थांबलेला आहे आणि थंडी सुरू झाली आहे म्हणजे सीझन चेंज होतोय म्हणून रोपांवरती अशा प्रकारे कुट रोग येण्याची शक्यता असते इस्पेशली पावडरी मिली ड्यू येण्याची खूप शक्यता असते म्हणजे ह्याच्यावरती पानं जी आहेत ती पांढरट पांढरट होतात आणि ती अशी मुर मुरडल्यासारखी होतात व अशी आतल्या बाजूला धुंबडून जातात तर अशा रोगांवरती अशा प्रकारे पूर्णपणे घरात तयार केलेलं हे ऑर्गॅनिक जे पेस्टिसाइड आहे फवारा मी मारणार आहे तर त्याचे रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवते पंप व्यवस्थित करून घ्यायचा आहे पंप केल्यानंतर आपण ह्याचा फोर्सनी रोपावरती फवारा मारायचा आहे तर नंतरचे हे मी तुम्हाला दाखवते आहे फवारा मारल्यानंतर बघा अगदी पानं टवटवीत झालेली आहेत तुम्ही आधी बघितलेलं जे रोप होतं मग मगाशी दाखवलं तर ते पानं अशी दुमडलेली दिसत होती आणि आत्ताची जी ही पानं मी फुल तोडून घेते तर आत्ताची जी पानं आहेत ती अशा प्रकारे टवटवीत झालेली आहेत त्याचबरोबर मी मातीची खुरपणीसुद्धा करून घेते तर मातीची खुरपणी वेळोवेळी करणंसुद्धा सुद्धा खूप गरजेचं आहे जेव्हा आपल्या रोपावरती एखादा रोग पडलेला असतो आणि फुलझाडांवरती रोग हा नेहमी पडतोच जी तुम्ही बघा फुलं पण छान आलेली आहेत ताजी टवटवीत दिसत आहेत रोप अगदी हेल्दी दिसतंय तर ह्या रोपाला इस्पेशली गुलाबाला फवारणी करणं खूप गरजेचं आहे गुलाबाला आंघोळ खूप आवडते गुलाब हा फुलांचा राजा आपण उगाच म्हणत नाही आहे तर ह्याला क रेग्युलरली आपण खुरपणी गर करणं गरजेचे मुळं मोकळी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर फवारणी करणं गरजेचं आहे साध्या पाण्याची फवारणी आंघोळ त्याला करायची आणि वेळोवेळी आपण ह्याला पेस्टिसाईडची फवारणी केलीच तर साध्या पाण्याबरोबर ह्याला फंजीसाईडचा फवारा करणंसुद्धा खूप खूप आवश्यक आहे फंजीसाईडमध्ये कु मुळे कुठलाही रोग गुलाबाला येत नाही तर गुलाबाचे खरोखर खास वेगळी आपल्याला देखभाल करावी लागते एन पी केचा फवारा करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर आपण ह्याला फंजीसाईड साधे पाणी साध्या पाण्याचा आणि फंजी आणि अशा प्रकारे म्हणजे कांद्याच्या सालीच्या पाणीचा जसा मी आज केला तसा क हे के रेग्युलरली केल्यामुळे आपलं गुलाबाचं रोप हे टवटवीत ताजं आणि छान दिसेल माझं असे जे साधे सोपे उपाय करून माझी छोटीशी जी बाल्कनीमध्ये असलेली गार्डन आहे ते मी छान म्हणजे कीडरहित ठेवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांग व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्स फॉर